हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू अवर चॅनल सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लाडू आणि तोही अगदी पौष्टिक ड्रायफ्रूट्सचा लाडू तर हा लहानांपासून मोठ्यांसाठी खूपच जास्त पौष्टिक आहे सध्या इम्युनिटी वाढवण्यासाठी चांगला आहे यामध्ये खजूर वगैरे आपण जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स घालू शकतो आणि लागणार आहे थोडंसं तूप तर मी तुम्हाला मेजरमेंटनुसार सांगते इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम खजूर घेतलेला आहे आणि त्यानंतर आणल्यानंतर त्यातनं मी जे बी असतं मध्ये ते काढून घेतलेलं आहे ही एक मोठा बाऊल भरून आता खजूर आहे त्यानंतर नॉर्मल आपली जी वाटी असते छोटी वाटी ती अर्धा अर्धा वाटी प्रत्येकी ड्रायफ्रुट्स घेतलेला आहेत यामध्ये तुम्ही अक्रोडही घालू शकता इथे मी अक्रोड घेतलेला नाही आहे पण ऑप्शन म्हणून तुम्हाला सांगते अक्रोड जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता बाकी मी काजू बदाम किसमिस आणि पिस्ता अर्धा अर्धा वाटी घेतलेला आहे आणि थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला तर चला सुरुवात करूयात अगदी सोपी रेसिपी आहे कढाईमध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे एक ते दोन चमचा हे थोडंसं वितळल्यानंतर आपण याच्यात बदाम पिस्ता काजू हे चांगलं खमंग भाजून घेणार आहोत त्याला जास्त ब्राऊन करण्याची आवश्यकता नसते पण अशा पद्धतीने तुपामध्ये भाजलं की त्याचा स्वाद आहे टेस्ट आहे ती दुप्पट छान होते आणि या पद्धतीने आता मी हे तिन्ही पण ड्रायफ्रूट्स एकत्र भाजून घेणार आहे किसमिसला एवढं भाजण्याची गरज नसते मनुके जे आहे भाजल्यानंतर फुकतात लगेच त्यामुळे थोडंसं आपण नंतर परतून घेऊयात मिडियम गॅसवर अगदी छान असं दोन मिनटे तीन मिनटे परतून घ्यायचं खूप जास्त परतण्याची गरज नाही हे परतून घेतल्यामुळे लाडूला जो आहे क्रंचीनेस येतो थोडेसे क्रंची होतात आणि ते खायला खूप छान वाटतं हे लाडू कोण कोण खाऊ शकतं किंवा कोणाकोणासाठी चांगले आहेत आहे, तर हे सर्वांसाठी सध्याच्या सिच्युएशनमध्ये चांगले आहेत तरी देखील जर लहान मुलांना दिलेत तर अगदीच उत्तम आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी खजूर रक्तवाढीसाठी खजूर हे खूप छान आहे खाल्लेलं चांगलं आहे तर त्यांना देखील देऊ शकता पण मी तर सजेस्ट करेल छोटे छोटे लाडू बनवून ठेवायचे आणि मग ते रोज एक सगळेजण खाऊ शकतात जेवढे कुटुंबात तुमच्या व्यक्ती आहेत लहान मुले ड्रायफ्रुट्स खात नसतील तर अशा पद्धतीने बनवून दिलं तर नक्कीच खातील आता आपण ना यामध्ये किसमीस म्हणजेच मणुके थोडेसे भाजून घेऊयात अगदी अगदी एक मिनटं एक मिनटापेक्षाही कमी असे मी भाजून घेतलेत ऑलरेडी कढाई जी आहे तापलेलीच होती त्यामध्ये तूपही होतं त्यातच मी थोडेसे परतून घेतलेत आता यामध्ये आपण घालूयात खजूर तर ही सर्व खजूर घालत आहे यामध्ये प्रमाणात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ड्रायफ्रूट्स करू शकता जर तुम्हाला जास्त बदाम घा हवे असतील जास्त खजूर हवी असेल तर त्यानुसार करू शकता मी एक बेसिक तुम्हाला अंदाजे माहिती दिलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ड्रायफ्रूट्स करू शकता खजूर खजूर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे रक्तवाढीसाठी इन्ग्रेडियंट महत्त्वाचा आहे तर खजुरामुळे खूप जास्त बेनिफिट्स आहे सध्याच्या सिच्युएशनमध्ये नक्की खा आणि अशी तुपात भाजलेली खजूर जर नुसती आवडत असेल तर तरी देखील मुलांना द्या जर ड्रायफ्रूट्स खात नसतील तर अशीच फक्त तुपामध्ये भाजलेली जी खजूर असते ती ही खूप पौष्टिक आणि खूप छानही लागते टेस्टला आता ही जी खजूर आहे बघा किती छान अशी तुपामध्ये भाजून झाली आहे त्याचा रंग बघा वेगळा आला आहे आणि ड्रायफ्रूट्सचा देखील आता दिसायला खूप सुंदर दिसते पण लाडूसुद्धा खूप सुंदर होणार आहे किसमिस जे आहेत आपण मिक्सरमध्ये बारीक नाही करणार आहोत पण बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत किसमिस आपण तसेच अख्खे टाकणार आहोत तर आता सगळ्यात पहिले हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी यात घातल्यात शिवाय खजुराचे खजूर मी वेगळी बारीक करणार आहे कारण की खजूर जास्त बारीक केली याच्यासोबत तर ती अगदीच म्हणजे चिकट होऊन जाईल त्यामुळे आता याला देखील खूप जास्त बारीक नाही करायचं हे पहा मी कशा पद्धतीने बारीक केले आपण शेंगादाण्याचा कूट करतो त्यापेक्षाही थोडंसं जाडस जाडसर ठेवायचं कारण की ह्याचे थोडे थोडे क्रंच लागतात कुरकुरीत लागतं ते ड्रायफ्रूट्स त्यामुळे लाडूची जी चव आहे ती जास्त छान येते आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही खजूर घातलेली आहे आणि ही पण अगदी एक ते दोनच्या स्पीडवर अगदी थोडंसं दोन मिनटं फिरवून मी बंद करणार आहे हवा तर खजूर तुम्ही चाकूने चिरूनही घेऊ शकता हे बघा इतपत अशी मी बारीक केली आहे तुम्ही पाहू शकता आणि अंदाजे तुम्हाला लक्षात येईल की किती फिरवायचं आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट एकत्र करायचे यामध्ये मी मनुके एक हिसमिस टाकलेले आहेत आता खजूर घालणार आहे याला छान असं मळून घेणार आहे जर बाइंडिंग होत नसेल तुम्हीं तुम्हीं तर तुम्ही तूप घालू शकता यामध्ये मी विलायची पूड घालते ही ऑप्शनल आहे घातली तर चांगलंच पण त्याने काही विशेष फरक नाही पडत ज्यांना विलायची चव आवडते त्यांनी नक्की घाला थोडीशी जास्तही घालू शकता आवडत नसेल तर स्किप पण करू शकता आता हे बघा अशा पद्धतीने लाडूचं मिश्रण छान तयार झालेलं आहे यामध्ये साखर नाही काही नाही त्यामुळे डायबेटीस ज्यांना असेल ते देखील खाऊ शकतात हा पौष्टिक लाडू आता आपण लाडू वळून घेऊयात असे छोटे छोटे ज आकाराचे लाडू वळून घ्यायचे खूप मोठा लाडू दिसायला छान दिसत नाही आणि अगदी छोटाही तर अगदी मिडीयम साईजमध्ये हे बघा आणि तुपाचा हात लावून ला मी ते वळून घेते असे छान सुंदर असे आणि चवीला देखील दुपटीने छान लाडू तयार झालेले आहेत नक्की बनवून पहा आता मी अशाच पद्धतीने सगळे लाडू वळून घेते आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून जरूर कळवा हे बघा सगळे लाडू इथे तयार झालेले आहेत मस्त असे नक्की ट्राय करा आणि मला कम्युनिटीवरती कळवा किंवा इंस्टाग्रामचा आय डी दिलेला आहे खाली त्यावरती मला कमेंट करू शकता आजची रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आणि लहान मुलांना तर नक्की हा लाडू बनवून खायला द्या चला आता भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय